पती आणि पत्नी हे कायद्यानं दोघं वेगळं झाल्यावर त्यानं राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलांनी ते घर विकत घेतलं. पुन्हा घराची किली त्याच्या हातामध्ये देत ते म्हणाले, हे बघा, मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही ओळखतोय. सगळ्या गोष्टी भावनेच्या भारात करतोयस. अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा पुन्हा भावनेच्या भारात एकत्र यावंसं वाटलं तर तसं व्हायला नको, म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतोय. आणि कधी वाटलं तुला तर येऊन बसत जायत. भरल्या घरापेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी. भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात. आणि विचारावर ठाम झालास तर घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही तुला. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे, नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा. आणि खरंच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरामध्ये बसायला लागला. कलणणारी ऊन आपल्या घरात कशी ऐसपैस पसरतात हे त्याला माहीतच नव्हतं. मावतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्पनाच नव्हती. एक चुकून राहिलेलं काल निर्णय तेवढंच होतं भिंतीवर. ते हवेमुळे फडफडत होतं. त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता. त्यानं जवळ जाऊन बघितलं. कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिनं करून ठेवल्या होत्या. कसली बिलं देण्याची तारीख, दुधाचा हिशोब, कामवालीचं खाडं, पेस्ट कंट्रोलची तारीख, सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकाचं सामान येण्याची तारीख, इस्त्रीचे कपडे, त्याचा हिशोब या कशातच तो सहभागी नव्हता. अगदी तिच्या महिन्याच्या तारखा तारीख पुढं केली तर त्याला गलबलून आलं. या कशातच आपण सहभागी नव्हतो. ती एकटीच डाव खेळत राहिली आणि आपण फक्त तक्रार करत राहिलो. त्याला त्या काल निर्णय समोर उभं राहणं शक्य होईना. तो बेडरूम मध्ये आला. त्यानं खिडकी उघडली. खिडकीमध्ये तिनं हौसेने लावलेली शेवंती होती, वाळून वाळून झुरायला आलेली. तिला भिजवायला तो आतुर झाला, कातर झाला. पाणी घालायला भांडं नव्हतं. त्यानं कुंडी सिंक मध्ये नेली. यथेच पाणी शिंपडलं. तहानलेली शेवंती गटागाटा पाणी प्याली आणि तोच तृप्त झाला. आणि तेवढ्यातच ल्याचकीनं दार उघडल्याचा आवाज आला. ती आली होती शेवंती सारखीच. तिला समोर बघून तो उन्मळून गेला. काय अवस्था करून घेतले हिनं, हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही की आपण लक्षात घेतलं नाही. जिद्दीला पेटून भांडते तेव्हा ती कुठल्याही टोकाला पोचते. हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं का? दोघांची नजरानजर झाली. दोघं क्षणभरासाठी स्तब्ध. ती म्हणाली, मी शेवंती न्यायला आले होते. तो गलबलून म्हणाला, आताच पाणी दिलंय. तिचं निथानं संपेपर्यंत तो थांब नाही इथं. आणि ती थांबली. तीही अगदी कायमशी. श्रोते हो, पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं हे आकर्षण असतं. परत पाहावंसं वाटणं हा मोह असतो. त्या व्यक्तीच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ओढ असते. त्या व्यक्तीला जवळून जाणणं हा अनुभव असतो. आणि त्या व्यक्तीला तिच्या गुण दोषासह स्वीकारणं हे खरं प्रेम असतं. हे खरं प्रेम असतं. श्रोते हो, नात्याची सुंदरता हे एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर श्रोते हो, तुम्ही आयुष्यभर एकटंच राहाल. विश्वास उडाला की आशा संपत असते आणि काळजी घेणं सोडलं की प्रेम संपत असतं. म्हणून श्रोते हो, एकमेकांवर विश्वास ठेवा. काळजी घ्या आपल्या जीवनसाथीची, आपल्या कुटुंबाशी. कारण श्रोते हो, आयुष्य खूप सुंदर आहे.